नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असून आतापर्यंत रुग्णवाढीचा उच्चांक हा जुलै महिन्यात जास्त झाला आहे. सरासरी 150 रुग्णांची दररोज वाढ होत आहे. यात सिडको परिसरात 4 जुलैपर्यंत 274 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून 5 जुलैला सिडको परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथील सेक्टर S1 मध्ये एका 37 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही महिला एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत आहे. या महिलेच्या घराचा पत्ता महानगरपालिकेच्या रुग्णालयात जुना दिला असल्यानं शोधाशोध करण्यात थोडा संभ्रम निर्माण झाला होता. सिडकोतील या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नंदन खरे, गिरीश चिटणीस आणि नगरसेविका छाया देवांग यांच्याशी संपर्क केला असता पुढील प्रक्रियेस त्यानंतर वेग आला. याबद्दल भाजपचे पदाधिकारी दिलीप देवांग, सामाजिक कार्यकर्ते गिरीश चिटणीस यांनी अधिक माहिती दिली. कोविड-19 ही महाभयंकर साथ सुरू असताना नाशिक शहरामध्ये त्याची प्रचंड लाट सुरू आहे. गेले 2 तारखेला पाथर्डी रोडला सिग्नस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जाधव हे कोविड-19 पॉझिटिव्ह पेशंट होते. त्यांच्या संपर्कात असलेल्या 4 नर्स ह्यासुद्धा पॉझिटिव्ह होत्या. जे पेशंट पॉझिटिव्ह आहे त्यातली एक महिला ही स्वामी विवेकानंद नगरमध्ये राहते आहे, परंतु त्यांनी चुकीचा पत्ता दिल्यामुळे सिग्नस हॉस्पिटल हाच पत्ता दिला आणि ते राहायचा ॲड्रेस त्यांचा इकडे स्वामी विवेकानंदमध्ये होता, त्यामुळे ट्रेस होत नव्हतं. तेव्हा लोकांनी नगरसेविका छायाताई देवांग यांना जे इन्फॉर्म केलं, लगेच तिथे कॉन्टॅक्ट करून आपल्या या प्रभागातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांना बोलावून त्यांची परत चाचणी घेतली आणि त्यांची ती बिल्डिंग पूर्ण आज होम क्वारंटाईन करण्यात आलंय. महानगरपालिका कार्यालय अंबड पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन महिला रुग्णाची सर्व तपासणी करून त्यास होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर इमारत सील करून प्रतिबंधित करण्यात आली आहे. तसंच परिसरात निर्जंतुक फवारणी करण्यात आली आहे. जागरूकतेचा पाठपुरावा दिलीप देवांग यांनी केला. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे, सिडको.